हाय फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे संडे आणि खूप दिवसातून आज सुट्टी भेटलेली आहे, तर संडे स्पेशल आज बनवणार आहे पावभाजी. आणि मस्तपैकी आज पावभाजी बांधणार आहे. तर आता मुली लागल्यात कामाला पावभाजी बनवायला. सकाळी मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा, चहा चपाती आणून दूध घेतलं होतं ना. अनुने दूध घेतलं होतं तनु दिदीने मी खाल्ले चहा चपाती, दादाने खाल्ले तूर. तर चला आता मुली लागल्या तिकडे कामाला, दाखवतो तुम्हाला पावभाजीची रेसिपी. सुरेखाने इकडं बटाटा कापून घेतला आणि बटाट्यावाल्याने मला फसवले वाटतं. बटाटा सडका बटाटा दिला मला, एवढा सडका बटाटा दिला मला. नंतर बटाट्यावाल्याकडं आता मी भांडणं करायला जाणार आहे. मग एक बटाटा म्हणजे काय, पाऊस अडीचशे की 200 ग्रॅम बटाटा. तर इकडं आता चालू आहे मुलींच कोथिंबीर नेसायला. वर्षातून एक ठोंब नेसते तनु, एक वर्ष जाणार आहे त्याला तेवढं कोथिंबीर नेसायला. आणू दे तिला कापायला 6 महिने झालेले. तर चला आता सुरेखा पण बसलेली, त्यांच्यात कमी नव्हती भर घालायला त्यांच्यामुळे. तर आता मस्त कटिंग झालेल्या भाज्या सगळ्या. तर आता शिजायला टाकायच्या कुकर मध्ये. कोथिंबीर वगैरे आणू दिदीने कट करून ठेवलेली काय बाय. आणि इकडे चालू भांडणं, ते कुस्ती लागलेली यांच्या दोघांची. संडे असल्या मस्ती असती. तर इकडे चालू बॉल. तर इकडे चालू आहे घरच्या घरी ब्युटी पार्लर. तर आणू दिदीने केलेला आहे ट्रेड ब्युटी पार्लरचा. तर तनुचा फर्स्ट टाइम हेअर ड्रायर, हेअर सेटिंग चालू आहे आम्हाला तनुष्काचा. तनुष्का वा वा रे ब्युटी पार्लर गर्ल, ब्युटी पार्लर गर्ल. आता इकडं मस्त पैकी आता भाज्या शिजलेल्या आहे. तर इकडं कांदा, टोमॅटो, बेटकी मिरची, आलं, लसूण, इकडं कोथिंबीर सगळं रेडी झालेलं आहे. कढई पण वरती ठेवलेली. आज आहे संडे, संडेचा आज मला घरच्या घरीच आता अख्खा वेळ गेला माझा. आज जायचं होतं गावाला. गावाला चालू आहे मॅश करायचं काम दादा. दे मम्मी कधी खाली अख्ख्या भाज्या गेल्या होत्या दादा. आता नाही छान पैकी दादू मॅश करतो, मम्मीला मदत करतो का. अरे वार दादू सुरेखा पूर्ण देखील दादू मॅश करतो इकडे. बारीक टोमॅटो, बेडकी मिरची आणि याचं फोडणी देऊन घ्यायचं. तेल तापलेलंही नसतं ते आता इकडं तापले. पहिले तडका देऊन घेतो वा. आता तोपर्यंत इकडं तडका मस्त आलेला तसं तडका दिलेला आहे. डिस्कशन टीव्ही घ्यायचं आहे. आता टीव्ही घ्यायला दादू देणार आहे 10,000. आता त्याची स्कॉलरशिपचे पैसे आले का मी टीव्हीलाच वापरणार. मग अजून 5 वाजत आहे, मग तिथे पैसे यायचे. अशी कडई कधी झाली असते तुला दादा. मसाला फुटन मस्त परत झालाय छान. थोडस मिरची पावडर टाकणार आहे ना. टाकून तेवढी मॅश मध्ये भाज्यांचं मॅश मध्ये का ठेवलं नाही. थोडस तुपाची गरमी पाणी ऍड करायचं त्यामुळे पाणी ऍड केलेले छान पैकी भाजी झालेली. केलेले दही ऍड. आता पावभाजी मस्त पैकी आता पाणी वगैरे टाकून झालेले. त्याच्यामध्ये थोडस तूप ऍड करायचं.
बटर नाही टाकलं त्यामुळे, बटर नाही टाकलं त्याच्यामुळे तूप ऍड केलं त्याच्यात, खूप छान लागत पावभाजी. चला आता मस्त ताव मारूया. पहिल्या मी पावभाजी थाली तडी. तर मस्त पैकी आता भाजी रेडी झालेली, कांदा बिंदा कोथिंबीर कापून रेडी. मुले इकडे मस्त बसलेले आज पार्लर मध्ये आलेले, त्यांनी जाऊन बघा लेअर बघा त्यांची इकडं. वा वा दोघी पार्लर मध्ये जाऊन आलेले, गॉगल बिगल लावून इकडं चालू आहे पाव गरम करायचं काम. वा 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 इकडं तर लेअर वेगळीच आहे, स्टाईलच वेगळी असायची. तर आलेले दादा साहेब आता. हो हो हळूहळू तिकडं कुठं चालले तुम्ही दादा? गरम भाजी तिथं, गरम भाजी गरम भाजी. तर आता बसतो आम्ही जेवायला, आता बसले आम्ही पावभाजी खायला. पूर्ण व्हिडिओ मध्ये मिस नाही सगळे इथं बसलेले निवांत. पाव गरम करते बसतो आम्ही जेवायला मस्त पैकी. संडे स्पेशल पावभाजी या खायला, कमेंट मध्ये सांगा नक्कीच कशी आहे काय. वा बसा जेवायला चला. इकडे चालू इच्छा आताच भवानी आले पाहुणे घरी, पाहुणे म्हणण्यापेक्षा आमचे भाऊ आणि अक्का आलेली. शोधा 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 मध्ये सापड. अबे झालं का पुरून कायला पान ग ते? चपाती भाजी डाळ भात आणि शिरा असा आयटम आहे. अनुष्का मदत करते, तनु पण मदत करते मला. आज दादाने मागच्या रविवारी दादा दिदी होती. मागच्या रविवारी तू नव्हती का? नाही नव्हते, मी नंतर आले. पहिले दादा दिदी होते. हा हा बिन भाऊन परत भाऊ दादा गेला होता घरी. आता आत्यान भाऊ आले. आज मस्त शिरा बनवला पिशवी माग ठेवून दे सकाळी आकाला ध्यान करून दे आकाला दे एक आणू तिथून बस कर दिलं का? हा दिलं ना. बसू का जागेवर आता? बस मग तिथं बसू दे. आता चाललंय ना ते चालली खर्ची वाटत काम. हा मग तू चांग आता काय गिफ्ट देशील मग रक्षाबंधनला? हा पाचशे रुपये ना. आताचे पैसे वापस दे, पैसे वापस दे. ते पैशाचं लाडच नाही ठेवायचं आणि पैशाचं लाड नाही ठेवतो. रोज नाही द्यायचं त्याला. नाही नाही.
हा मग मी जवळ एक रुपयाचा हिशोब लागतो भाऊ, ते 100 चे 200 कधी वाहते, 300 कधी वाहते तेच कळत नाही. मग तनूला पण दिली खर्चायला आत्याने. काही नाही अनु दिदीच, अनु दिदी तस काही नाही, पैशाच काही चला अक्का निघाले आता रक्षाबंधन आहे परत. बासुरीची राखी, कृष्णाची बासुरी नेला का तशी राखी आणा म्हणतो, त्याला लय आता राख्या गोळा करीन तो. त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिले, तुम्ही जाते सोडायला स्टँड पर्यंत. हा आत्याचं स्टॉल बिल घेतलं का?